मित्रांनो, आदिलशहाच्या एका बेगमने भगवान परशुरामांचं मंदिर बांधलं होतं हे तुम्हाला माहिती आहे का? माहित नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्या बेगमनं परशुरामांचं मंदिर का बांधलं, काय आहे त्यामागची कथा, चला सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, शस्त्र आणि शास्त्रात पारंगत अशी भगवान परशुराम यांची ओळख आहे. अक्षतृतीयेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता, म्हणून ही तिथी भगवान परशुराम यांची जयंती म्हणूनही साजरी केली जाते. त्यांच्या मातृपितृभक्तीचे दाखले आजही दिले जातात. अधर्मियांविरुद्ध युद्धास उभं ठाकून त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असं पुराणात वर्णन आहे. याचाच अर्थ त्यांचे केवळ अधर्मी क्षत्रियांशीच वैर होते, बाकी ते सज्जनांशी सज्जन आणि दुर्जनांशी दुर्जन होते. वैदिक धर्माचा, संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. असं म्हणतात की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामांनी समुद्र 400 योजन मागे हटवून केली आहे, म्हणूनच परशुरामांना सप्त कोकणचा देवही म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामांची ही कथा प्रसिद्ध आहे, त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्र आहेत. केरळची भूमी सुद्धा परशुरामांनी निर्माण केली असं सांगितलं जातं. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे, तसंच कोकणातही आहे. परशुराम हे सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत, त्यामुळे त्यांचा कायम निवास पृथ्वीवर आहे असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात चिपळूणपासून 4 किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा हायवेवर 1000 फूट उंचीचा डोंगर आहे, याला महेंद्रगिरी असं नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम असंच म्हणतात. मंदिराच्या रचनेमध्ये मुघल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषतः मंदिराचे घुमट बघताना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोणाकृती आहे आणि उंच कळस तसंच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यांनुसार तिथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. या मागे एक कथाही सांगितली जाते. एकदा आदिलशहाच्या बेगमची ताटवे समुद्रात बुडाली होती. या बेगमला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहीत होता. तिने नवस केला की ताटवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिची ताटवे खरंच सुखरूपपणे किनाऱ्याला लागली आणि परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला. आजही परशुरामांच्या कृपेमुळे समुद्रालगतचा समस्त प्रदेश सुखी, समाधानी आणि संपन्न आहे. म्हणून आजही अक्षतृतीयेपासून 3 दिवस परशुरामांचा उत्सव साजरा केला जातो. आपणही त्यांच्याकडून बळ, बुद्धी, शक्ती, तेज मागूया आणि परशुराम जयंती साजरी करूया. जय परशुराम. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.